हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी सी टिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी प्रश्नोत्तरांच्या सिरीजमध्ये आपण आजचा पुढचा भाग पाहणार आहोत. ठीक आहे, या प्रश्नोत्तरामध्ये आपण बरंच कवर करतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण करंट अफेअर रिलेटेड असणारे महत्त्वाचे मुद्दे किंवा पुरस्कार हेही पुढच्या येणाऱ्या सेशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की करा. अनअकॅडमी ॲपवरसुद्धा आपले बरेचसे लेक्चर होत असतात किंवा बरेचसे एज्युकेटरचे बरेचसे क्लासेस किंवा बरेचसे कोर्सेस तिथं अपडेट होत असतात. तर तुम्हाला फक्त अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी रेफरल कोड टाकायचा आहे, एम पी सी टिक 6716. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता ॲक्च्युली आपलं जे सेशन आहे या सेशनला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला खाली काही जोड्या दिल्यात आणि म्हटले कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा, कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा. पहिली जोडी बघितली विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2020 कोणाला देण्यात आला, अनुराधा पाटील. बरोबर, विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार म्हणजे मराठी भाषा पुरस्कार म्हणून ज्यांना ओळखलं जातं. ठीक आहे, मराठी भाषा पुरस्कार म्हणून. ओके, तर पहिलं विधान बरोबर आहे, विं दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, अनुराधा पाटील. त्यानंतर डॉक्टर अशोक केळकर हा जो घटक आहे ना यावर मागच्या वर्षी कंबाईनला प्रश्न विचारला होता. तर विं दा करंदीकर जीवनगौरव, अनुराधा पाटील, डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर आर विवेकानंद गोपाळ यांना. कोणाला, आर विवेकानंद गोपाळ. हे सुद्धा तुमचं बरोबर आहे. तिसरं बघितलं कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार म्हणतोय. भाषा संवर्धक पुरस्कार रघुनाथ माशेलकर यांचं नाव दिले, हे बरोबर आहे का? नाही. कारण कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार हा रघुनाथ माशेलकर यांना नाही आहे 2020 तर तो कोणाला येतो, श्री अनिल गोरे यांना देण्यात आलाय. काय नाव आहे त्यांचं, अनिल गोरे यांना तो देण्यात आलाय. तर हे नाव इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अनिल गोरे. तर हे इथं लक्षात ठेवा, अनिल गोरे यांना देण्यात आलंय. त्याच्यामुळे तिसरं विधान तुमचं काय असणार आहे, चुकीचं असणार आहे. म्हणजे जे ज्येष्ठ कविवर आहेत, वि वा शिरवाडकर म्हणजे त्यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो, त्यांचा जन्मदिन असतो 27 फेब्रुवारीला आणि या दिवशी राज्य शासनाकडे हे पुरस्कार डिक्लेअर केले जातात. ओके, मराठी भाषा गौरव दिन म्हणतो त्यामुळं. तर हे लक्षात राहू द्या, त्या कार्यक्रमात तो दिवस असतो ना तिथं प्रदान केले जाणार आहेत. डिक्लेअर करताना ऑलरेडी केले होते, अगोदर डिक्लेअर केले होते आणि 27 फेब्रुवारीच्या कार्यक्रमात ते दिले जाणार होते 2020. तर नावं लक्षात ठेवा, विं दा करंदीकर म्हटलं अनुराधा पाटील, ओके, जीवनगौरव पुरस्कार. किंवा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार, अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार म्हटलं आर विवेकानंद गोपाळ, हे लक्षात ठेवा. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक म्हटलं तर श्री अनिल गोरे यांचं नाव लक्षात ठेवा. आणि श्री पू भागवत पुरस्कार हा पद्मगंधा प्रकाशन पुणे यांना देण्यात आलेला होता, म्हणजे जे ज्या चांगलं प्रकाशन असतं त्यांना. तर अशा पद्धतीचा हा पॉईंट आहे, याच्यावर थोडंसं फोकस करा. परीक्षेला या घटकावर सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल किंवा हा एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारत सरकारनं नॅशनल ट्युबरक्युलॉसिस कंट्रोल प्रोग्रॅमचं नाव बदलून काय ठेवलं. जानेवारी 2020 न्यूज आहे. न्यूज कधीची आहे, जानेवारी 2020. नॅशनल ट्युबरक्युलॉसिस कंट्रोल प्रोग्रॅमचं नाव बदलून भारत सरकारनं काय केलं आहे, तर ते नॅशनल ट्युबरक्युलॉसिस इलिमिनेशन प्रोग्रॅम असं केलेलं आहे. म्हणजे हा घटक ही ऑलरेडी प्रश्नामध्ये मी डिस्कस केला होता की जसं म्हटलं होतं 1962 NTP सुरू करण्यात आला, नॅशनल TB प्रोग्रॅम. NTP म्हणजे नॅशनल TB प्रोग्रॅम हा कधी सुरू करण्यात आला, 1962. 1997 ते रिवाईज करण्यात आलं, म्हणजे ह्याच्यामध्ये कंट्रोल म्हणजे तो प्रोग्रॅम TBला कंट्रोल करण्यासाठी तो प्रोग्रॅम होता. आणि 2020 काय केलेलं आहे, तर नॅशनल ट्युबरक्युलॉसिस इलिमिनेशन प्रोग्रॅम असं त्याचं नामकरण केलेलं आहे. म्हणजे TB हरेगा देश जितेगा म्हटलं 25 सप्टेंबर 2019 याची घोषणा झाली होती. 2025 TBचं निर्मूलन करायचं आहे भारतातून, त्याच्यासाठी तो प्रोग्रॅम होता किंवा तो घटक होता, हा तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, किंवा तुम्हाला जर असं विचारलं विश्व TB दिवस किंवा वर्ल्ड TB डे म्हणतो ट्युबरक्युलॉसिस डे, तर तो असतो 24 मार्चला. कधी असतो, 24 मार्चला. तर ते एक जाता फक्त माहीत असू द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे किती कार्यकाळासाठी भारताची संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी कौन्सिल आहे याच्यावर तात्पुरता सदस्य म्हणून निवड झाली. तात्पुरता सदस्य म्हटलं की 2 वर्षासाठी. ठीक आहे, म्हणजे भारताची निवड तात्पुरता सदस्य म्हणून 8 वेळा झाली आतापर्यंत, 8 वेळा. ठीक आहे, आता झालेली निवड ही 2 वर्षासाठी असणार आहे. या अगोदर 2011-12 युनायटेड नेशन सिक्युरिटी कौन्सिलवर भारताची निवड झाली होती. सुरुवात पहिल्यांदा केव्हा झाली होती असं जर विचारलं, तर ते इयर येतं 1950 साली पहिल्यांदा अशी निवड झाली होती. म्हणजे जे युनायटेड नेशन जर म्हटलं तुम्ही, तर त्या सुरक्षा परिषद आहे आंतरराष्ट्रीय
न्यायालय आहे, जनरल असेंब्ली किंवा महासभा म्हणतो, सचिवालय आहे, आर्थिक व सामाजिक परिषद आहे, विश्वस्त परिषद आहे, अशा सर्व घटक तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ओके, कायमस्वरूपी सदस्य किती आहेत, तर ते अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स असे एकूण 5 सदस्य आहेत ना, ते युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे 5 कायमस्वरूपी सदस्य आहेत. तर हा एक घटक जाता जाता फक्त माहीतच होऊ द्या. ठीक आहे, पुढचा वन लाइनरमध्ये येतो, भारतातलं पहिलं हिम बिबट्या संरक्षण केंद्र, तर ते लक्षात ठेवा, उत्तराखंड सरकार. कोणतं विकसित केलं जाणार आहे? उत्तराखंड सरकारमध्ये ते विकसित केलं जाणार आहे, हिम बिबट्या संरक्षण केंद्र. आता याची न्यूज जर बघितली तुम्ही तर ऑक्टोबर 2019 पाहायला मिळते, कारण उत्तराखंडचं वन विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम असं म्हणतो, UNDP यांच्या एकत्रितपणे हा कार्यक्रम विकसित केला जाणार आहे. कारण हा जो पहिला राष्ट्रीय प्रोटोकॉल बिबट्यांच्या संदर्भात मूल्यांकन करणारं, तर हे 23 ऑक्टोबरला सुरू केलं होतं. म्हणून 23 ऑक्टोबर काय म्हणून साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन. 23 ऑक्टोबर काय म्हणून साजरा होतो? आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन असा साजरा केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आरबीआयच्या संदर्भात, याची घोषणा अगोदर झाली आहे, म्हणजे जे आरबीआयचं वित्त वर्ष आहे ना त्याच्या संदर्भात येतो. रिझर्व्ह बँकेचं वित्त वर्ष, आता चुकीचं विधान ओळखा म्हणून सांगितलं होतं, तर याचं उत्तर बघा अगोदर, कोणतं चुकीचं नाही आहे. पण हे लक्षात का घ्यायची घोषणा अगोदर झाली होती, ती म्हणजे रिझर्व्ह बँकेचं जे वित्त वर्ष आहे ते आता 1 जुलै ते 30 जून असं होतं, म्हणजे अगोदरचं होतं. आता ते कसं असणार आहे इथून पुढं, 2021 ते 1 एप्रिल 2021 रिझर्व्ह बँकेचं नवीन वर्ष सुरू होणार आहे. म्हणजे 1 जुलै 2020 सुरू होणारं रिझर्व्ह बँकेचं जे वित्त वर्ष असेल ना, तर ते 31 मार्च 2021 असणार आहे आणि ते 9 महिन्याचं असणार आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेचं वित्तीय वर्ष आहे ना, तर ते आता एप्रिलपासून मार्चपर्यंत असणार आहे. म्हणजे 1 एप्रिलपासून ते 31 मार्च या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँकेचं वित्तीय वर्ष आता असणार आहे. ठीक आहे, 21 पण अगोदर कधी होतं? 1 जुलै ते 30 जून होतं. अगोदर कसं होतं? 1 जुलै ते 30 जून असं होतं. मग तो एक घटक फक्त जाता माहीत असू द्या, परीक्षेला जर विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे BWF म्हणजे जागतिक बॅडमिंटन संघाकडनं घेण्यात येणारी अजिंक्यपद स्पर्धा 2019 BWDF म्हणतो आपण. ओके, BWF ओके, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन यांच्याकडं घेण्यात येणारी ती अजिंक्यपद स्पर्धा. ठीक आहे, याच्यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा म्हटलं आहे. यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. पहिलं विधान जर बघितलं, या स्पर्धेचं विजेतेपद PV सिंधू हिने मिळवलं, बरोबर आहे. उपविजेतेपद कोणाला मिळालं? नोझोमी ओकुहारा जपानचे, तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं, बरोबर आहे. ही स्पर्धा कुठं पार पडली? स्वित्झर्लंडमध्ये बासेल या ठिकाणी, हेही बरोबर आहे. याचा अर्थ तर चुकीचं काय आहे का? चुकीचं काहीच नाही आहे यामध्ये. PV सिंधू लक्षात घ्या, त्यामध्ये विजेतेपद पटकावलं. पण ही गोष्ट का महत्त्वाची आहे? कारण जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये PV सिंधूला आतापर्यंत 2 कांस्य 2 रौप्य आणि आता 2019 सुवर्णपदक मिळालेलं आहे, सुवर्णपदक. आणि पराभूत करताना तिनं सरळ सेटमध्येच पराभूत केलं, 21-7 अशा सरळ सेटमध्ये. म्हणजे जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू, विजेतेपद म्हणतोय. पदक म्हणजे हिनं आतापर्यंत या स्पर्धेत 2013-14 बघा कांस्य पदक पटकावले, 2017-18 रौप्य पदक पटकावले, परंतु सुवर्णपदक आणखी पटकवता आलेलं नव्हतं. आणि त्यामध्ये 2019 आता सुवर्णपदक पटकावल्यामुळे ती पहिली भारतीय व्यक्ती ठरली किंवा पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. ओके, PV सिंधू 2013-14 कांस्य, 17-18 रौप्य आणि 19 सुवर्णपदक. आतापर्यंत भारताने या स्पर्धेत 10 पदकं जिंकली, त्या 10 पैकी ही 5 पदकं कोणाचे आहेत? PV सिंधूचे आहेत. म्हणजे PV सिंधूचं भारताकडून असलेलं किती वर्चस्व आहे या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे चांद्रयान 2 या मोहिमेबाबत खाली दिलेल्या विधानातून अयोग्य विधान निवडा. पहिलं विधान बघा, या मोहिमेसाठी GSLV MK3 या प्रक्षेपकाचा उपयोग करण्यात आला, बरोबर आहे. प्रक्षेपकाचं नाव आहे GSLV MK3, बरोबर आहे. या प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक ऋतू करिदाल व मोहीम संचालक मुथैया वनिता राहिले. हे विधान बरोबर का? नाही, हे चुकीचं आहे. कारण प्रकल्प संचालक जर म्हटलं, प्रकल्प संचालक, तर त्यांचं नाव आहे मुथैया वनिता. प्रकल्प संचालक कोण आहेत? मुथैया वनिता. आणि ज्या मोहीम संचालक म्हणून ओळखले जातात, तर ते आहेत ऋतू खरीदार. म्हणजे चंद्रयान 2 मोहिमेमध्ये मोहीम संचालक कोण होत्या? ऋतू खरीदार. मोहीम संचालक कोण होत्या? ऋतू खरीदार. प्रकल्प संचालक कोण होत्या? मुथैया वनिता होत्या. मुथैया वनिता, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे दुसरं विधान तुमचं काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. या मोहिमेसाठी 950 कोटी रुपये इतका खर्च आला, हेही विधान तुमचं काय आहे? बरोबर आहे. ओके, चुकीचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2, प्रकल्प संचालक मुथैया वनिता आणि
मोहीम संचालक ऋतू खरीदार, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यानं पोलीस ठाणं 2020 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणारं ठरले? तर ते येतं मणिपूरमधलं पोलीस ठाणं येतं, त्याचं नाव येतं नोंगपेक सेकमई. हे येतं म्हणजे थौबल मणिपूर या ठिकाणी असणारे हे पोलीस ठाणे दरवर्षी डिक्लेअर केलं जातं भारताकडनं गृहमंत्रालयाकडं सरकारकडं यादी. तर ह्याच्यामध्ये हे सर्वोत्तम पोलीस ठाणं ठरलं होतं, सर्वोत्तम कामगिरी करणारं म्हणून तो घटक चर्चेत होता. तसा आणखी एक पॉईंट होता बघा, टाईम मासिकानं पहिल्यांदाच किड ऑफ द इयर हा पुरस्कार दिला, तर तो गीतांजली राव यांना देण्यात आला. गीतांजली राव, 15 वर्षाची गीतांजली राव भारतीय वंशाची व्यक्ती आहे, अमेरिका निवासी मुलीला किड ऑफ टाईम मासिकानं हा पुरस्कार दिलेला आहे. ओके, टाईम मासिकानं किंवा टाईम पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराची सुरुवात कधी म्हटलं? तर ते होतं 1927 पासून, टाईम पर्सन ऑफ द इयर. ओके, 1927 पासून याची सुरुवात. तर हे लक्षात राहू द्या, गीतांजली राव, ओके, भारतीय वंशाची अमेरिका निवासी मुलीला टाईम मासिकानं पहिला किड ऑफ द इयर हा पुरस्कार दिलेला आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार. आता आंतरराष्ट्रीय बाल शांती पुरस्कार जर म्हटलं तर 2020चा मी मुद्दावून प्रश्न घेतला आहे. 2020चा कोणाला दिला? बांगलादेशचा सदात रहमान आहे यानं सायबर टीन्स नावाची एक सामाजिक संस्था आणि मोबाईल ॲप विकसित करण्यासाठी ह्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. नाव काय आहे त्याचं? सदात रहमान. कोणत्या देशाचा येतो? बांगलादेशचा येतो. पण तुम्हाला जर असं विचारलं, तुम्हाला विचारताना 2020 विचारण्यापेक्षा 19 विचारलं जाईल, आणि जेव्हा 2019चा आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार म्हटलं तर ही स्वीडनची ग्रेटा थुनबर्ग आणि दिविना मलो. स्वीडनची ग्रेटा थुनबर्ग आणि दिविना मलो या दोघींना 2019 सालासाठीचा आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार मिळाला आहे. ग्रेटा थुनबर्ग आणि दिविना मलो ही दोन्ही नावं इथं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, लक्षात आलं असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लक्षात आलं म्हणजे 20चा बी लक्षात राहू द्या, 19चा बी राहू द्या, काही विचारू द्या, उत्तर देता यायला हवं. हा सदात रहमान आहे, त्याला मिळालेला. सायबर गुंडेगिरी रोखण्यासाठी सायबर टीन्स नावाची सामाजिक संस्था आणि ॲपची स्थापना केली, त्याच्यासाठी त्याला या पुरस्कारानं 20चा गौरवण्यात आला. हां, बाकी माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर जे सी बी प्राईज फॉर लिटरेचर. आता हे जर पुरस्कार बघितलं, जे सी बी प्राईज फॉर लिटरेचर, साहित्य क्षेत्रामध्ये किंवा हे लिटरेचर ह्याच्यामध्ये ना सर्वाधिक रकमेचा पुरस्कार आहे भारतातला, श्रीमंत म्हणून ओळखलं जातं, 25 लाख रुपये. परीक्षेला जर विचारलं तर 2020 विचारलं जाणार आहे का? शक्यतो कमी राहील. 2020 म्हणलं की एस हरीश यांना मिळालेलं आहे. 2020चा एस हरीश यांना, जे मल्याळम लेखक आहेत, मुष्टची त्यांची कादंबरी आहे, मल्याळम लेखक आहेत, कादंबरीचं नाव आहे मुष्टच, एवढं लक्षात असू द्या, कारण भारतातला सर्वात श्रीमंत पुरस्कार म्हणून ओळखला जातो. मग या अगोदर बघितलं तर माधुरी विजय द फार फील्ड या कादंबरीसाठी 2019चा म्हटलं, माधुरी विजय यांना द फार फील्ड या कादंबरीसाठी. लक्षात ठेवा, परीक्षेला हे विचारलं जाईल, कारण तुम्हाला परीक्षेला जे कंबाईनच्या करंट अफेअर आहेत ना, तर याच्यासाठी हा घटक महत्त्वाचा आहे. माधुरी विजय द फार बिल्ड या कादंबरीसाठी 2019चा बीएससीबी प्राईज फॉर लिटरेचर पुरस्कार मिळाला. पुरस्काराची रक्कम आहे 25 लाख रुपये. भारतातला सर्वात श्रीमंत साहित्यिक पुरस्कार म्हणून ओळखला जातो. 2020चं विचारलं तर एस हरीश यांचं नाव लक्षात ठेवा, हे मल्याळम लेखक आहे. 2019 म्हटलं माधुरी विजय यांची द फार फील्ड कादंबरी, द फार फील्ड ही कादंबरी. हा घटक फक्त जाता माहीत असू द्या, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वच्छ भारत रिव्होल्युशन ही पुस्तक चर्चेत होतं, या पुस्तकाचे लेखक कोण? परमेश्वरम अय्यर आहेत, म्हणजे हे पेयजल विभागाचे सचिव आहेत, ठीक आहे, परमेश्वरम अय्यर. तर स्वच्छ भारत रिव्होल्युशन नावाचा हिंदी अनुवाद करण्यात आला आहे, म्हणजे त्याचं स्वच्छ भारत क्रांती असंही म्हटलं जातं. बघा, त्या तुम्ही इमेजवर बघितलं तर मोदीचं चित्र आहे, ही अशी इमेज आहे, मोदींचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. तर हे चर्चेत राहिलेलं 2020 सुरुवातीला पुस्तक आहे, फक्त जाता माहीत असू द्या, त्याच्यासाठी आपण हा घटक इथं कव्हर केलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गोधन न्याय योजना. गोधन न्याय योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? नाव काय आहे? गोधन न्याय योजना. ओके, तर ही येते छत्तीसगड राज्य सरकारची, म्हणजे गाय, ओके, छत्तीसगड. समजा तुम्हाला असं विचारलं, गायीला राष्ट्रमाता मानणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? इथं उत्तर प्रदेश येत नाही, ओके. पहिलं राज्य कोणतं येतं? तर ते उत्तराखंड येतं. गायीला राष्ट्रमाता मानणारं देशातलं पहिलं राज्य येतं उत्तराखंड, हे लक्षात असू द्या. गोधन न्याय योजना छत्तीसगड, हेही फक्त जाता माहीत असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून अयोग्य विधान निवडा.
प्रख्यात वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांना इटालियन गोल्ड सँड अवॉर्डनं सन्मानित केलं, बरोबर आहे. त्यांना भारतीय पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती होते, हेही बरोबर आहे. म्हणजे इटलीत झालेल्या स्पर्धेसाठी महात्मा गांधीजी यांचं 10 फूट उंच वाळूचं शिल्प त्यांनी तयार केलं, हेही बरोबर आहे. 2018 त्यांना पद्मश्री नाही आहे, 2014 पद्मश्री दिला आहे. म्हणजे तुम्हाला सुदर्शन पटनाईक यांना पद्मश्री कधी दिला आहे, 2014 या वर्षीसाठीचा पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चेनानी नेसरी बोगदा खालीकडील काळामध्ये चर्चेत होता, खालीलपैकी कोणतं विधान याबाबत चुकीचं आहे. चेनानी नेसरी बोगदा, चेनानी नेसरी बोगदा म्हटलं तर जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे, हे बरोबर आहे. बोगद्याचं नामकरण पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं नाव दिलं आहे का, ओके. चेनानी नेसरे बोगदा म्हणजे दीनदयाल उपाध्याय नाही, 2019 न्यूज आहे, कंबाईनसाठी विचारलं जाईल, लक्षात राहू द्या. दीनदयाल उपाध्याय नाही आहे, यांना कोणाचं नाव दिलं आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलं आहे. कोणाचं नाव दिलेलं आहे, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं नाव दिलं आहे चेनानी नेसरी बोगद्याला. आणि याला पटनीटॉप बोगदा असंही म्हटलं जातं, पटनीटॉप बोगदा. त्यामुळे इथं फक्त दुसरं विधान चुकीचं आहे, पहिलं आणि तिसरं विधान बरोबर आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, माजी नौदल प्रमुख सुशील कुमार यांचं निधन झालं, त्याच्यामुळे ते चर्चेत होते, सप्टेंबर 2019 न्यूज आहे, कंबाईनसाठी इम्पॉर्टंट, परीक्षेला विचारले जाण्यासारखी. तर याच्यातलं पहिलं विधान बघा, 1998 ते 2001 नौदलाचे प्रमुख होते, बरोबर आहे. कारगिल युद्धादरम्यान त्यांनी नौदलाचं नेतृत्व केलं, बरोबर आहे. सगळ्यात जास्त महत्त्वाचं, सुशील कुमार कशासाठी ओळखले जातात, अ प्राईम मिनिस्टर टू रिमेंबर हे त्यांचं पुस्तक, अ प्राईम मिनिस्टर टू रिमेंबर मेमरीज ऑफ अ मिलिटरी चीफ हे त्यांच्या पुस्तकामुळे ते ओळखले जातात. कारण अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान यांच्यावर आधारित असलेलं हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं, त्यामुळं हा मुद्दा किंवा हा घटक सध्या चर्चेत आहे, ह्याला फक्त माहीत असू द्या, ठीक आहे. अ प्राईम मिनिस्टर टू रिमेंबर, सुशील कुमार 1998 ते 1 नौदलाचे प्रमुख होते. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो, काय संकल्पना होती, सपोर्ट नर्स अँड मिडवाईज होती. कारण 7 एप्रिल 1948 जागतिक, आपण जे म्हणतो ना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो, कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना तेव्हा झालेली होती, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ओके, आज आपण एवढेच प्रश्न पाहतोय, थोडेसे शॉर्ट बट स्वीट प्रश्न असतील. थोडंसं करंट अफेअरचे पुरस्कार आपण येणाऱ्या पुढच्या सेशनमध्ये जास्त कव्हर करतोय, कारण परीक्षेला कमीत कमी काळामध्ये ते घटकसुद्धा तेवढे इम्पॉर्टंट आहेत, ओके. आय होप हे तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. थँक्यू.